नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव। शेतकरी मित्रांनो, आज आपण शिवार फेरीमध्ये धानोरारोई या गावामध्ये आहोत। तर आपण ज्या प्लॉटवर उभे आहोत त्या शेतकऱ्याचा आपण परिचय घेऊया। आपलं नाव सांगा। तुकाराम किशनराव शिंदे, राहणार धानोरा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला प्लॉट दिसतच असेल। शेतकरी मित्रांनो, या प्लॉटवर आतापर्यंत आपण 2 स्प्रे घेतलेले आहेत, खत व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे आपण घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, हा जे क्षेत्रफळ आहे ते भरपूर काळीची जमीन आहे आणि या जमिनीमध्ये काळीचं क्षेत्रफळ असल्यामुळं आणि नेहमीच कडधान्य पीक आहे। जसं जवळपास आपला हरबरा आणि सोयाबीन हे दोनच पिकं घेत असल्यामुळं या रानामध्ये जवळपास मूळ कुजव्या रोगाचे कुठं कुठं प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण यांना औषधं पण दिलेली होती, त्यानुसार आपल्याला जर आताची जी परिस्थिती आहे तर हे बघा मित्रांनो, आपल्याला जे पण मुळ्या खराब झालेल्या होत्या हे बघा, संपूर्ण मुळी खराब झालेली आहे आणि आता या झाडानं नवीन आपल्याला ह्या मुळ्या अशा काढायला सुरुवात केली आहे। हे बघा, हे अशा याच्या पांढऱ्या शुभ्र मुळे आपल्याला पाहायला तयार झाले आहेत। बघा, हे शेतकरी मित्रांनो, याच्यातून झाडं जे पण जिवंत होण्याचा प्रयत्न करत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या मूळ कुजव्या रोग जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असेल तर याच्यावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं जर असेल तर याच्यासाठी आपण एक उपाययोजना सांगतो। शेतकरी मित्रांनो, यात्री भागामध्ये जवळपास पाऊस जास्त झाल्या कारणाने पेरणीला थोडासा विलंब झाला। हरभरे थोडे लहान आहेत म्हणजे आणि फुलावस्थेत नाहीत, पण ज्या शेतकऱ्याचे पण हरभरे जास्त प्रमाणात फुलावस्थेत आहेत आणि याच्या पण मध्ये घाटी अवस्थेत आहेत आणि त्या ज्या रानामध्ये ज्या शेतकऱ्यांना उधळी रोग लागतो किंवा असा मर रोग जास्त प्रमाणात लागत आहे, गेल्या वर्षी जिथे जिथे ज्या रोगाचा प्रॉब्लेम आला त्या शेतकऱ्यांनी आपला जो स्प्रे करतात त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं जे मुळीपर्यंत बुरशीनाशक जाईल, ज्याच्यामध्ये मेटॅलिक जल असेल किंवा फॉस्फोनिक ॲसिड असेल किंवा एखादं थायफिनॉइड मिथाइल असे जे बुरशीनाशक असतात ते तुम्ही वापरा। सोबत आवर्जून चिलेटेड फॉर्ममधलं जे झिंक असते 12% ते प्रति लिटर 1.5 ग्राम अशा स्वरूपात वापरा। जर 20 लिटरचा पंप असेल तर किमान 30 ग्राम तुम्ही ते वापरणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सोबतच एक पोटॅशियम सोनाईड वापरणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये आपण प्रति लिटर 5 ग्राम आपण पोटॅशियम सोनाईड सुद्धा वापरा, जेणेकरून आपला हा जो रोग आहे, उधळी रोग आहे, मर रोग आहे, त्याच्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण करणं शक्य होईल। शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा पण फवारणी करतो त्यामध्ये आपण फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे एकरी ते पण वापरणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, चांगले जर रिझल्ट घ्यायचे असले तर किमान 120 ते 150 लिटर पाणी प्रति एकरी तुम्हाला वापरणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या जे औषधाचा जो डोस असतो ते परिपूर्ण जातो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे या मूळ कुजव्या रोगावर नियंत्रण मिळवता येते आणि भविष्यामध्ये जे नुकसान आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होऊन आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ हमखास मिळते, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अनुभव घेण्यासाठी किमान 1 ते 2 एकर क्षेत्रावर तरी हा मी सांगितलेली फवारणी करून घ्या आणि दर दोन फवारण्या घ्या आणि 8 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घ्या, तुम्हाला 100% याच्यावर आपल्याला फायदा होईल, याच्यात काही शंका नाही। धन्यवाद।